नमस्कार मित्रांनो, मी राधेश्याम नगरवाल टेक्निकल हायस्कूल बारामती येथील इयत्ता 10वीतील विद्यार्थिनी कुमारी बोडके अक्षता राजेंद्र आज या ऑनलाइन स्पर्धेत विषय मांडते, आजची युवा पिढी चालली कुठे। खरं तर आजची युवा पिढी ही अनेक मार्गांवर चालली आहे। काही मार्ग प्रगतीच्या दिशेने जातात तर काही मार्ग बिघडण्याच्या दिशेने जातात। पण आपण कुठे जायचं हे ठरवणं सर्वस्वी आपला स्वतःचा प्रश्न आहे आणि हे ठरवतानाच आमची आजची युवा पिढी कुठेतरी चुकत आहे आणि त्यामुळेच आयोजकांना सुद्धा आजची युवा पिढी चालली कुठे असा मोठा प्रश्न पडल्यामुळे हा विषय निवडावा लागत आहे। युवा पिढी म्हणजे तरुण पिढी आणि तरुण म्हटलं की आठवतं ते धगधगतं सळसळतं तरुण रक्त, ज्याच्यामध्ये लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची क्षमता असते। मनात आलेली प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा आजचा तरुण, घराची जबाबदारी घेणारा आजचा तरुण आणि उद्या आपला भारत देश सांभाळणारा हा तरुण। पण मागच्या काही दिवसात काही बातम्या ऐकल्या ज्यामध्ये एका तरुण मुलाने प्रॉपर्टीसाठी आई वडील व बहीण यांची हत्या केली, तर व्हॉट्सअपला ठेवलेल्या स्टेटसमुळे काही तरुण मुलांच्यात भांडणं झाली आणि या भांडणात एकाचा मृत्यू झाला। त्यानंतर अजून एक बातमी पुढे आली की एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला, तर भर रस्त्यात आंतरजातीय विवाह केला म्हणून युवकावर प्राणघातक हल्ला केला। आणि हे सगळं ऐकून मनात विचार आला की हीच का होती तरुण पिढी जी उद्या भारत देश सांभाळणार आहे। मोबाईललाच विश्व समजणारी आजची युवा पिढी, आई वडिलांच्या पैशाने आई वडिलांनाच वृद्धाश्रमात सोडून परदेशात जाणारी आजची युवा पिढी। खर तर आपण सगळे चौथी पासून इथे शिकत आहोत। जेव्हा जेव्हा आपल्या भारतावर संकट आली तेव्हा सगळे तरुण एकत्र येऊन भारतासाठी लढले आणि याच महान पुरुषांचा इतिहास घेऊन जगणारी आजची युवा पिढी इतकी कशी भरकटली। वाईट मित्रांच्या संगतीने दारू गुटखा तंबाखू अशा व्यसनांच्या आहारी गेलेली ही आजची युवा पिढी आपला भारत देश कसा पुढे नेणार। छोट्या छोट्या गोष्टींवरून शिव्या देणारे मारहाण करणारे तरुण जन्मदात्या आई वडिलांवर सुद्धा हात उचलू लागले आहेत। कॉलेजच्या नावाखाली घरच्यांना फसून फिरणारी ही आजची युवा पिढी म्हातारपणी आई वडिलांची आधारकाठी म्हणून उभा राहील का? आणि जर ही युवा पिढी अशीच वागत राहिली तर कोणतेच आई वडील आपल्या मुला मुलींवर विश्वास ठेवू शकणार नाहीत। आज जग खूप पुढे गेलं आहे, देशाने खूप प्रगती सुद्धा केली आहे, पण प्रगती करत असताना माणूस माणुसकी मात्र विसरला आहे। कारण एखाद्याला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा त्याला मदत न करता होणाऱ्या प्रकाराचे शूटिंग काढण्यात आमची युवा पिढी व्यस्त दिसते। व्हॉट्सअपला आलेले चांगले नाही तर फालतू जोक्स व्हायरल करताना आमची युवा पिढी दिसते। एखादा व्यक्ती जेव्हा तयारी करून स्वतःचे चांगले विचार सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून मांडतो तेव्हा त्याचे विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याऐवजी 30 सेकंदाचा डोळे चमकून नाचणाऱ्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल होतो। मग आजची युवा पिढी चालली कुठे असा प्रश्न पडणारच ना। इंटरनेटने जग जवळ आले मात्र माणसातील हरवलेली माणुसकी ही काही परत आली नाही आणि हीच माणुसकी हरवलेली तरुणाई अडीच अक्षरी प्रेमातच वेडी झाली। एकतर्फी प्रेमातून हल्ला करू लागली। प्रेमासाठी जन्मदात्या आई वडिलांना सोडून जाण्याची तयारी दाखवणारी ही आजची युवा पिढी आपल्या भारताचा काय विकास करणार। आज गुन्हेगारी खूप वाढली आहे आणि यातून हेही समोर आलं आहे की आजचे गुन्हेगार हे 20 ते 40 वर्षाचे युवा तरुणच आहेत जे पैसे कमवण्याच्या नादात चुकीची कामे करतात। मला सांगा, डॉक्टर अब्दुल कलामांनी बघितलेले महासत्ताक भारताचे स्वप्न ही आजची युवा पिढी पूर्ण करू शकेल का? अजून एक महत्वाची गोष्ट, ती म्हणजे आत्महत्या आणि आजची युवा पिढी। टेन्शन डिप्रेशन किंवा एखादी गोष्ट न मिळाल्यामुळे प्रेम प्रकरणांमुळे आजची तरुण मुलं मुली आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांनी किती संघर्ष सहन केला हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, तरी सुद्धा ते शेवटपर्यंत लढत होते। मग माझे आजचे ताई दादा म्हणजेच आजची युवा पिढी इतकी कमजोर कशी काय की एखाद्या कारणामुळे एखाद्या व्यक्तीमुळे स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करते। आपण सगळे शिवरायांचे आजचे मावळे आहोत आणि शिवरायांच्या स्वराज्यातील आजची युवा पिढी जर हार मानून स्वतःला संपवत असेल तर आजची युवा पिढी चालली कुठे असा प्रश्न पडणारच ना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते,
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। आजचे तरुण शिकले आहेत, मग यांनी देशहितासाठी अन्यायाविरुद्ध लढलंच पाहिजे। म्हातारपणी आपल्या आई वडिलांना सांभाळलंच पाहिजे। मोबाईल मधून मान वर काढून या जगात चाललंय काय हे पाहिलंच पाहिजे। मदत करता येत असेल तर मदत करून माणुसकी जपली पाहिजे। व्यसनांच्या आहारी न जाता स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे। आपण योग्य का चुकीच्या रस्त्यावर चाललो आहोत हे आपल्याला योग्य वेळी समजलं पाहिजे। आणि मुलगी असो किंवा मुलगा, आपल्या आई वडिलांचा आपल्यावर जो विश्वास आहे तो शेवटपर्यंत टिकवला पाहिजे। आणि सगळ्या तरुण पिढीने महासत्ताक भारतासाठी जगलं पाहिजे। मग कोणालाच हा प्रश्न पडणार नाही की आजची युवा पिढी चालली कुठे, आजची युवा पिढी चालली कुठे, आजची युवा पिढी चालली कुठे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।